आजच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग पाहणार आहोत. द लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग हॅव मेड द मॅनेजमेंट टू रिलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे आपला मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स टू मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला कॉस्ट अकाउंटिंग कसं उपयुक्त ठरतं, त्यामध्ये आपण पहिला सब पॉईंट पाहूया, हेल्प इन प्राईस फिक्सेशन. दो इकॉनॉमिक लॉ ऑफ सप्लाय अँड डिमांड्स ऍक्टिव्हिटीज ऑफ कॉम्पिटिशन डिटरमाइन्स द प्राइसेस ऑफ आर्टिकल्स कॉस्ट टू प्रोड्युसर, दस प्ले अँड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्रोड्युसर कॅन टेक नेसेसरी गायडन्स फ्रॉम दिस कॉस्ट रेकॉर्ड. जरी प्राईस ही सप्लाय अँड डिमांड मागणी आणि पुरवठ्यावरून किंमत ठरत असली तरी कॉस्टिंगमुळे प्राईस फिक्सेशन करायला मदत होते. सेकंड पॉईंट आहे हेल्प इन इस्टिमेट. ॲडिक्युएट कॉस्ट रेकॉर्ड प्रोव्हाइड्स रिलायबल बेसिक इन्फॉर्मेशन विच कॅन इस्टिमेट मे प्रिपेअर्ड द चान्सेस ऑफ प्राइसिंग अँड कंट्रोल कॉन्ट्रॅक्ट ऑफ ओव्हर रिएशन ऑफ सफिशियंट लॉस इन कॉन्ट्रॅक्ट ड्यू टू अनरिलेटिंग कॅन बी मिनिमाइज्ड. दस असर्टेनमेंट कॉस्ट प्रोव्हाइड मेजर फॉर इस्टिमेट गाईड्स टू पॉलिसी अँड कंट्रोल ओव्हर करंट प्रोडक्शन. प्रोडक्शनची इस्टिमेशन करण्यासाठी किंवा त्याची इस्टिमेट प्राईस किती असेल हे ठरवण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटचा उपयोग होतो. थर्ड आहे वेस्टेज आर अवॉइडेड. ॲज इट इज पॉसिबल टू नो द कॉस्ट ऑफ आर्टिकल्स ॲट एव्हरी स्टेज, इट बिकम पॉसिबल टू चेक लॉस अँड फ्रॉम ऑफ वेस्ट सच एज टाईम एक्सपेन्सेस एक्सेट्रा ऑर इन द यूज ऑफ मशनरी इक्विपमेंट्स अँड टूल्स. कॉस्ट अकाउंटिंगमुळे आपल्याला वेस्टेज होत असेल मशनरीमध्ये किंवा इतर प्रोडक्शनमध्ये हे लगेच आपल्या लक्षात येतं. फोर्थ पॉईंट आहे कंपॅरिझन पॉसिबल. इफ द कॉस्टिंग रेकॉर्ड्स आर रेग्युलरली केप्ट कॉम्पिटिटिव्ह कॉस्ट डाटा फॉर डिफरंट पिरियड्स अँड व्हेरियस प्रोडक्शन विल बी अवेलेबल. इट विल हेल्प टू द मॅनेजमेंट इन फॉर्मिंग फ्युचर लाईन्स ऑफ ॲक्शन. जर आपण कॉस्टिंगचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला कंपॅरिझन म्हणजे पाठीमागच्या वेळेस आपलं प्रोडक्शन कसं होतं आणि आता काय आहे हे कंपॅरिझन करण्यासाठी याचा उपयोग होतो. फिफ्थ पॉईंट आहे हेल्प फॉर पिरियॉडिकल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲडिक्युएट कॉस्टिंग रेकॉर्ड सप्लाय टू द मॅनेजमेंट नेसेसरी इन्फॉर्मेशन फॉर प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ सच इंटरवल्स रिक्वायर्ड बाय द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जे स्टेटमेंट तयार केलं जातं मॅनेजमेंटकडून त्याच्यासाठी नेसेसरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कॉस्टिंग करतं. त्याच्यानंतर पुढे हेल्प इन स्टॉक कंट्रोल. कॉस्टिंग फर्निसेस कंट्रोल विच मॅनेजमेंट रिक्वायर्स इन रिस्पेक्ट ऑफ स्टॉक ऑफ मटेरियल्स वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुड्स. कॉस्टिंगमुळे आपल्याला स्टॉक ऑफ मटेरियल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे सध्या चालू असलेलं काम फिनिश्ड गुड्स असेल किंवा जे स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे याची इन्फॉर्मेशन मिळते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे हेल्प इन डिटरमाइनिंग ब्रेक इव्हन पॉईंट. द टर्म ब्रेक इव्हन पॉईंट मीन्स द पॉईंट ऑफ नो प्रॉफिट नो लॉस. इन अदर वर्ड्स इट इज दॅट लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी वेअर द बिझनेस नायदर मेक्स अ प्रॉफिट नॉर सफर्स अ लॉस. एव्हरी इंडस्ट्रियल कन्सर्न इज इंटरेस्टेड इन डिटरमाइनिंग धिस पॉईंट. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे ज्या पॉईंटला प्रॉफिटही होत नाही आणि लॉसही होत नाही असा पॉईंट कुठला आहे याची माहिती प्रत्येक बिझनेसमॅनला असणं आवश्यक आहे आणि ते पुरवण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करतं. नेक्स्ट आपला दुसरा पॉईंट आहे कॉस्ट अकाउंटिंगचं इम्पॉर्टन्स फॉर एम्प्लॉईज. वर्कर्स हॅव म्युच्युअल इंटरेस्ट इन देअर एम्प्लॉयर्स इंटरप्राईज अँड द इंडस्ट्री इन विच दे आर एम्प्लॉइड. वर्कर्स आर बेनिफिटेड बाय a number of ways by installing a efficient costing system in their enterprise. They are benefited because of system of the incentives, bonus plans, etc. They get benefit indirectly through the increase in concerns, goods and activities through continuous employment and larger remuneration. एम्प्लॉयमेंटला किंवा एम्प्लॉई जे आहेत त्यांना कॉस्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे. कशासाठी आहे तर त्यांना मिळणारे जे बेनिफिट्स असतील इन्क्रीमेंट असेल किंवा बोनस असेल हे कॉस्टिंगच्या रेकॉर्डवर अवलंबून असते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॉस्ट अकाउंटिंग अँड क्रेडिटर्स. इन्व्हेस्टर्स बँक अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स हॅव अ स्टेक इन सक्सेस ऑफ द बिझनेस अँड देअरफोर आर बेनिफिटेड बाय इन्स्टॉलेशन ऑफ इफिशियंट कॉस्टिंग सिस्टीम. इन्व्हेस्टमेंट करणारे बँका असतील इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन संस्था असतील त्यांना बिझनेसमध्ये
किती प्रमाणामध्ये कॉस्टिंगची सिस्टीम आहे ती परफेक्टली राबवली जाते यामध्ये इंटरेस्ट असतो. दे कॅन बेस देअर जजमेंट अबाउट द प्रॉफिटेबिलिटी अँड फर्दर पॉसिबल ऑफ इंटरप्राइजेस अपॉन स्टडी ऑफ रिपोर्ट सबमिटेड बाय कॉस्ट अकाउंट. ते बिझनेस किती प्रॉफिटेबल आहे किंवा आपली इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल किती होईल याचा अभ्यास कॉस्ट अकाउंटंट जो मटेरियल किंवा आपण म्हणतो इन्फॉर्मेशन सबमिट करतो त्याच्यावरून ते ठरवतात. आणि लास्ट पॉईंट आहे कॉस्ट अकाउंटन्सी अँड नॅशनल इकॉनॉमी. अँड इफिशियंट कॉस्टिंग सिस्टीम ब्रिंग्स पॉसिबिलिटी ऑफ कन्सर्न बिझनेस एंटरप्राइज रिझल्टिंग इन टू स्वीपिंग अप ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हन्यूज अँड रिवॉर्ड्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कंट्री टेक प्लेस ड्यू टू इन्क्रीज इन इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन कंट्रोल ऑफ कॉस्ट इलिमिनेशन ऑफ वेस्टेज अँड इनइफिशियन्सीज लीड टू द प्रोग्रेस ऑफ इंडस्ट्री इन कॉन्सेन्सन्स ऑफ नॅशनल ॲज अ होल. नॅशनल इकॉनॉमीची जर डेव्हलपमेंट व्हायची असेल आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचं असेल तर प्रत्येक प्रोडक्शन किंवा प्रत्येक जो प्रोडक्शन करणारा उद्योजक आहे त्याची कॉस्टिंग सिस्टीम इफिशियंट सफिशियंट असायला पाहिजे किंवा ती जर व्यवस्थितपणे राबवली जात असेल तर प्रोडक्शनची कॉस्ट कमी होते आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडते. थँक्यू.